हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण घरगुती उपाय, चेहऱ्यावरचे नको असलेले केस कसे काढायचे हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका व नवीन नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. व्हॉट्सअपवर व फेसबुकवर शेअर करा. आपल्या चेहऱ्यावरती केस असतील तर आपल्या सौंदर्यामध्ये बाधा येते व आपला चेहरा चांगला दिसत नाही. आपण चेहऱ्यावरील नको असलेले केस काढण्यासाठी पार्लरमध्ये जातो, पण सारखे सारखे पार्लरमध्ये जाणे जमत नाही. त्यासाठी सहज सोपे घरगुती उपाय आहेत, ते आपण सहज आपल्या कमी खर्चामध्ये व घरी बसून करू शकतो. आता जगभर लॉकडाऊन चालू आहे, पार्लरमध्ये जाणेसुद्धा धोक्याचे आहे, तर आपण हे उपाय घरीच करू शकतो. घरगुती उपाय, चेहऱ्यावरचे नको असलेले केस कसे काढायचे ते अगदी सोप्या पद्धतीने आपण बघणार आहोत. पोपई व हळद. साहित्य: 2 चमचे पोपईचा गर व 1/2 चमचा हळद. कृती: कच्च्या पोपईची सालं काढून त्याचे तुकडे करून मग मिक्सरमध्ये बारीक वाटून पेस्ट करून घ्या. मग त्यामध्ये हळद घालून मिक्स करून घ्या. मग चेहऱ्यावरती जेथे केस आहेत तेथे ही पेस्ट लावून 10 मिनटं मसाज करा. मग पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. असे आठवड्यामधून 1 किंवा 2 करा. पोपईमध्ये पायपेन असते, त्यामुळे केसांच्या मुळाची छिद्र मोठी होतात व केस चांगले निघतात. तसेच मृत त्वचा चांगली होण्यास मदत होते. दलिया व केळे. साहित्य: 2 चमचे दलिया व 1 पिकलेले केळे. कृती: दलिया व केळ्याचे चांगले मिश्रण करून घ्या. मग पेस्ट आपल्या चेहऱ्यावरती जेथे केस आहेत तेथे लावून 15 मिनटं मालिश करा व नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. असे आठवड्यातून 1 करा. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती चमकसुद्धा येते. दलियामध्ये अँटीऑक्सिडेंट आहेत, ते त्वचेची खाज किंवा जलन या समस्या दूर करते. म्हणून दलियाचा पॅकचा चांगला उपयोग स्क्रब म्हणून सुद्धा केला जातो आणि नको असलेले केस काढण्यामध्ये सुद्धा मदत होते. तसेच आपली त्वचा मुलायम होते. दलियामुळे आपल्या त्वचेला मॉइश्चरायझर पण मिळते. साखर, लिंबू व मध. साहित्य: 2 चमचे साखर, 2 चमचे लिंबू रस, 1 चमचा मध, 1 ते 2 चमचे मैदा किंवा मक्याचे पीठ, पाणी लागेल तसे व वॅक्सिंग स्ट्रिप किंवा कपडा. कृती: लिंबू रस, साखर व मध मिक्स करून मिश्रण तयार करा. मग हे मिश्रण विस्तवावरती 2 मिनटं गरम करा. मिश्रण गरम झाल्यावर ते वॅक्ससारखे चिकट होईल. जर खूप चिकट झाले तर थोडेसे पाणी घालू शकता. मग मिश्रण थंड झाल्यावर चेहऱ्यावरती जेथे केस आहेत तेथे मैदा किंवा मक्याचे पीठ लावून त्यावरती हे साखरेचे मिश्रण लावावे. मग वॅक्सिंग स्ट्रिप किंवा कापडाच्या मदतीने केस काढावे. असे आपण आठवड्यातून 2 वेळा करू शकतो. चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी अशा प्रकारचे मिश्रण वॅक्सिंगसारखे काम करते. फक्त यामध्ये एक फरक आहे की आपण सर्व साहित्य घरातील वापरतो. ज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांना हे फायदेमंद आहे. मधामध्ये मॉइश्चरायझिंगचे गुण असतात, ते आपली त्वचा नरम ठेवते. पण मिश्रण जास्त गरम करू नका. ज्यांची त्वचा संवेदनशील आहे त्यांनी हा प्रयोग करू नये. ज्यांना वॅक्सिंग स्ट्रिप वापरता येत नाही त्यांनी दुसऱ्याकडून ज्याला माहिती आहे त्याच्याकडून करून घ्यावे. साखर व लिंबू रस. साहित्य: 2 चमचे साखर व 2 चमचे लिंबू रस. कृती: 8 ते 9 चमचे पाणी, लिंबू रस व साखर मिक्स करून घ्या. मग हे मिश्रण गरम करा. मिश्रण गरम झाल्यावर थंड करायला ठेवा. थंड झाल्यावर आपल्या चेहऱ्यावरती जेथे केस आहेत त्यावरती लावा. 15 ते 20 मिनटं तसेच ठेवा.
मग सुकल्यावर थंड पाण्याने हळूहळू रगडून काढा. असे आपण आठवड्यातून 2 वेळा करू शकतो. असे केल्याने गरम साखर केसांना चिकटते व सुकल्यावर नको असलेले केस निघतात. तसेच लिंबूमुळे आपली त्वचा चमकदार बनते व उजळते. हळद व दूध. साहित्य: 1 चमचा हळद, दूध लागेल तसे. कृती: दूध व हळद मिक्स करून त्याची पेस्ट बनवा. मग चेहऱ्यावरती जेथे केस आहेत तेथे पेस्ट लावा. सुकल्यावर गरम पाण्याने चेहरा धुवा. जर केस खूप दाट असतील तर मिश्रणामध्ये बेसन किंवा तांदळाचे पीठ घालून पेस्ट बनवा. हा प्रयोग आपण प्रत्येक 20 ते 22 दिवसानंतर करू शकतो. हळद व दुधाचे मिश्रण आपल्या त्वचेसाठी खूप फायदेमंद आहे. हळदीचा उपयोग एक्झिमा, एलर्जी किंवा त्वचा रोगाच्या तक्रारीसाठी करू शकतो. तसेच त्यामध्ये अँटीसेप्टिक व अँटीबॅक्टेरियल गुण आहेत. जेव्हा त्वचेवरील केस निघतील तेव्हा आपल्या त्वचेला काही नुकसान होणार नाही. हा प्रयोग केल्यावर लगेच साबण वापरू नका. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्यापुढे सुद्धा आपण असेच काही उपयुक्त माहिती किंवा टिप्स बघणार आहोत. धन्यवाद.